अमरावती शहरामध्ये आणि कॅम्प्समध्ये 15 ते 30 मिनिटांच्या मुसळधार पावसाने कहर केला। पावसाचे पाणी ओढ्या नाल्यांतून वाहू शकते। नाल्यांचे घाण पाणी रस्त्यावर येऊन घरांवर धडकले। लोक त्रस्त झालेले दिसत आहेत। त्यामुळे महापालिका पावसाळ्यापूर्वी नाले साफसफाईवर लाखो रुपये खर्च करते, मात्र लाखोंचा खर्च करूनही त्याचा परिणाम लोकांच्या समस्यांशिवाय काहीच होत नाही। आता 1 घंटा अगोदर कलेक्टर साहेबांनी हे सांगितलं की तुम्ही माझं नाव सांगत आयुक्त साहेबांना भेटा, आष्टीकर साहेबांना। आष्टीकर साहेबांना आम्ही भेटलो, आम्ही पंचकमिटी आष्टीकर साहेबांना भेटलो, परंतु या आंबा नाल्याचं प्रकरण आम्ही सांगितलं की गेल्या 5 वर्षापासून आंबा नाल्याचा जो पाणी आहे हे वाहत आहे आणि ते सर्व अमरावती शहराचं पाणी आणि तो कचरा सर्व आंबा नाल्यामध्ये हा थांबलेला आहे आमच्या माताखिडकी चौकावर। हे सर्व पाणी दरवर्षी आमच्या घरात घुसते आणि लोकांचं नुकसान होते। काही असे घरं पडलेले आहेत, या नुकसानीमुळे काही लोक घरं बर्बाद झालेले आहेत। त्याच्यामुळे आम्ही बरेच वेळा 2-4 वेळा निवेदन दिले, परंतु आयुक्त प्रशासनानं कोणतीही प्रकारची कारवाई केली नाही। नेता मॅडमनं सुद्धा कारवाई केली नाही। आता आरोग्य अधिकारी सुद्धा कारवाई करत नाही, येतात आणि पाहतात आणि निघून जातात। इथला नगरसेवक त्याचा मुर्दाबाद, त्या नगरसेवक फक्त काय, आपण महानगरपालिकेत गेले तर आपल्याला काय उत्तर मिळालं? त्यांनी हे सांगितलेलं आहे की 33 कोटी रुपये लागतात। 33 कोटी मी आणू कुठून? ह्या प्रकरणामध्ये 33 कोटी रुपये मी आणू कुठून? या एवढं मोठं प्रकरण आहे, 33 कोटीचं हे मी करू शकत नाही। त्यांनी असं म्हटलेलं आहे, मी पाहतो नंतर सांगतो असं म्हटलेलं आहे। मनाला आहे हा, या ठिकाणी आम्ही गेल्या 5 वर्षा अगोदर प्रकाश रोड जे अभियंता होते, आयुक्त होते, त्यांच्याकडे आमची तक्रार दिली, आम्ही मोर्चा नेला, त्यांनी मान्य केलं का हे सर्व साफ होईल म्हणून। आणि या ठिकाणी आम्ही जेव्हा हे साफ करायला आला तर त्यांनी 2-4, 5-10 ट्रक काढले आणि जिथलं तिथं आजूबाजूला लावून ते वापस चालले गेले। तेव्हापासून तो मलमा आजपर्यंत जसाच्या तसाच पडलेला आहे। दरवेळेस या ठिकाणी नाला साफ करण्याच्या भावनेने या ठिकाणी येतात आणि 2-3 ट्रक ने काढले, त्यांनी मलमा काढला का मग दुपारून गायब झाले का ते पुन्हा मग वर्षभर 2 वर्ष इथं दिसत नाहीत। हा मलमा जसाच्या तसाच आहे आणि याच्यापासून हे तसा घाण होते, इथं सगळी गंदगी चालून राहिली, या आम्हाला याच्यापासून त्रास होते, आजार वाढून राहिले आमचे, आम्हाला संडास नाही, संडासाला धारण नाही, अशी अनेक प्रकारची या ठिकाणी आमची समस्या आहे। मा तक्रारी केल्या नाहीत का? अनेकदा आम्ही गेलो, तक्रारी केलेल्या आहे, लेखी स्वरूपात तक्रारी केलेल्या आहे, पण कोणी ऐकायला तयार नाही, यायला तयार नाही, येतात पाहून जातात, हो करू म्हणून आश्वासन देऊन चालले जातात। कोणत्या पक्षाचे निवडून आले? आशिष भाऊ अतकरे जे भाजप पक्षाचे आहे, रविनगरला राहतात ते, त्यांनी नगरसेवक, त्यांनी आम्हाला हे आश्वासन देऊन मागच्या वेळेस त्यांनी हे सफा करण्याचं काम लावून दिलं आणि ते अर्धवट टाकून आजपर्यंत पडून राहिलेलं आहे 2-4-5 वर्षापासून। नाल्याच्या साफसफाईसाठी होणारा खर्चही पालिका करदात्यांकडून होऊ शकत नाही, त्यामुळे लोकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवेदन दिले। तेथे जिल्हाधिकाऱ्यांनी पालिका अधिकाऱ्याची भेट घेण्याचे सांगितले। पालिकेची पोल उघडी होत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे। राजेंद्र वाटाणे, लोकशासन न्यूज, अमरावती।